पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून 15 कामगारांचा मृत्यू झालाय. रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आलंय. पुण्यातील बडा तालाब मस्जिद भागात अल्कन स्टायलस सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडत होता, त्यामुळे सोसायटीचं कंपाऊंड खचलं आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये 15 मजुरांचा मृत्यू झालाय. या ठिकाणी मोठ्या बांधकामासाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामांवर काम करणाऱ्या झोपड्या होत्या. रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे अल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली आहे. मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्यात जमीनदोस्त झाल्यात. हे बांधकाम नेमकं कोणत्या बिल्डरकडून करण्यात येत होतं त्याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पावसामुळे ही भिंत खचली आणि ती कोसळून 15 मजुरांचा मृत्यू झालाय. हे सगळे मजूर बंगाल आणि बिहार या ठिकाणाहून आले होते. त्यामध्ये मृतांची नावं अशी आहेत: आलोक शर्मा वय 28 आहे त्यांचं, मोहन शर्मा वय 24 आहे, अमन शर्मा वय 19, रवी शर्मा वय 19, लक्ष्मीकांत सहाणे, सुनील सिंग, सोनाली दास, भीमा दास, संगीता देवी, अजित कुमार शर्मा, रेखाल कुमार शर्मा, नीना देवी, दीपरंजन शर्मा, अवंदेस सिंग ही मृतांची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी असे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेत. यावर अग्निशमन दलाचे कर्मचारी काय म्हणत आहेत ते पाहूयात. सुमारे 2 दरम्यान आम्हाला कॉल आला, त्यानंतर आम्ही तिथे 2 मिनिटामध्ये आम्ही इथे पोहोचलो. 2 सुमारात 15 अंतर होतं, त्यानंतर आम्ही कार्यक्रमानंतर बदल बोलू शकतो. मातीचा ढिगार पत्र्यावरून मातीचा ढिगार असे आणि आम्हाला अडथळा आला होता, तर जवानांनी मदत करून चांगल्या प्रकारे त्यांना. खरं तर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे आमच्या 15 बांधवांचा मृत्यू झाला आहे त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो. या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे या अल्कन स्टाईलिस सोसायटी व शेजारी बांधकाम चालू असलेल्या बिल्डरच्या मध्ये असलेली भिंत कोसळून पत्र्याच्या शेडमध्ये राहणारे हे आमचे सर्व नागरिक यामध्ये 15 जण मृत्युमुखी झालेले आहेत. 3 जणांचा त्या ठिकाणी जीव वाचवण्यामध्ये NDRFच्या कॅम्पला या ठिकाणी यश आलेलं आहे. या संदर्भात ॲडिशनल कमिशनर, महानगरपालिकेचे इंजिनियर व पोलीस खात्याचे DCP यांची संयुक्त कमिटी करून त्या कमिटीच्या चौकशीतून जे अधिकारी किंवा संबंधित बिल्डर दोषी असतील त्या अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.